राज्य सहकारी बँकेत 25,000 कोटींचा घोटाळा झाले प्रकरणी अजित पवारांसह 76 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण, जयवंतराव आवळे, दिलीप देशमुख, सेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेकांवर येत्या 5 दिवसात गुन्हे दाखल करा असे आदेश आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ईडीला समाधानकारक उत्तरे. काल झालेल्या त्यांच्या चौकशीत 8 तास त्यांना प्रश्न विचारण्यात आले, त्यात त्यांनी समाधानकारक व सीबीआय यांना हवी असलेली उत्तरे दिली. या दरम्यान त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, मुलगा अमित, सून मिताली असा परिवार होता, पण ईडीच्या कार्यालयात मात्र राज यांना एकट्यांनाच प्रवेश देण्यात आला. पी चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाने जामीन नाकारला, त्यामुळे त्यांना 26 ऑक्टोबर पर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली. माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेचे धनुष्य उचलण्याच्या तयारीत. भाजपा व शिवसेना यांची जागा वाटपावरून तिढा न सुटल्यास आपली दक्षिण सोलापूर तालुक्यातून वर्णी लागेल या आशेने ते शिवबंधन बांधून घेण्याच्या तयारीला लागले आहेत. सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी सोमवारपासून संजय पाटील घटनेकर हे उपोषण करणार आहेत. कुरडू माढा मोडणीम परिसरातील टेलला पाणी न मिळाल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने उपोषण करणार आहेत. वस्त्रोद्योग सध्याच्या स्थितीला अडचणीत असताना टॉवेल उद्योगाला मात्र चांगले दिवस येणार असून सोलापूर हे टॉवेल उद्योगाचे हब बनणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे टेरी टॉवेलचे उत्पादन होणार आहे असे राजेश गोसाळके यांनी सांगितले आहे. राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी गुन्ह्यात असणाऱ्या लोकप्रतिनिधींना भाजपा व शिवसेना पक्षात प्रवेश देईल का यावर मतभिन्नता दिसून येत आहे. कारण या अगोदरच विजयसिंह मोहिते पाटलांसारखे दिग्गज भाजपमध्ये जाऊन बसले आहेत, तेव्हा यामध्ये कुणाला तारणार किंवा कुणाला सोडणार हा येणारा काळच ठरवेल. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये काही गावात पूरस्थिती उद्भवली होती. या पूरग्रस्त गावांचे पंचनामे पूर्ण झाल्याबरोबर त्यांना शासनाची तात्काळ मदत मिळवून देऊ असे नामदार सुभाष देशमुख यांनी पूरस्थिती पाहणी दरम्यान ग्वाही दिली. सोलापूर येथील प्राणी संग्रहालयात पिंजरे कार्यान्वित करण्यात आले असून येत्या काही दिवसात सिंह सिंहिणीची जोडी पर्यटकांना पाहावयास मिळेल. ही जोडी गुजरात मधून जुनागड येथील शक्करबाग प्राणी संग्रहालयातून आणण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिका हद्दीतील 150 चौरस मीटर पर्यंतच्या बांधकामाचे परवाने हे ऑनलाईन स्वीकारले जाणार आहेत. तात्काळ सर्व ऑनलाईन कागदपत्राची पूर्तता झाल्यास त्यांना परवाने मिळतील असे बांधकाम विभागीय सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर यांनी कळवले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सत्यनारायणासारखी धार्मिक पूजा घालू नये, तसेच धार्मिक कार्यक्रम घेऊ नयेत. शाळांमध्ये सर्व जाती धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात, यामुळे समाजामध्ये तिढा निर्माण होऊ नये म्हणून हे पत्रक शिक्षणाधिकारी सुनील शिखरे यांनी काढले आहे. दिल्ली येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळा विटंबना केल्याचे पडसाद सोलापुरात NSUIच्या फेकावर शाई फेकून त्याचे निदर्शने करण्यात आली. सोलापुरात सुरू असलेल्या सूतगिरण्यांना लागली घरघर. सध्या सोलापुरात बोटावर मोजण्या इतक्याच सूतगिरण्या चालू आहेत. शासनाने त्यांना घालून दिलेल्या निर्बंधाने ते पार संपण्याच्या मार्गावर आहेत. असे झाल्यास अनेक कुटुंबे उघड्यावर येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांच्यावर अविश्वास आणण्याच्या हालचाली भाजपच्या वर्तुळातून पाहावयास मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांना शासनाने 3 महिने मुदत वाढ दिली असता माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी यामध्ये लक्ष घातले आहे.